नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस. तर उद्या नवरात्रीचं म्हणजे घटांचं विसर्जन होईल, दसरा आहे उद्या. तर आमची आवरावरी चाललेली आहे आणि आज आम्हाला करायचे कन्यापूजन आणि इथे गार्गी आहे. गार्गीची तब्येत खराब आहे ना, काय होतंय, ताप आलाय. तर गार्गीला थोडासा ताप आलाय आणि गार्गी आर्यांसोबत शाळेत गेली होती. तर शाळेमध्ये गेली होती आणि थकून आली. 2 दिवस झाले, सर्दी देखील होती आणि आज अचानकच ताप आला. तर माझ्याकडे औषध नव्हतं, तर मी आता पप्पांना घेऊन यायला सांगितलं. तिकडच्या बॅगेत आहे ते पप्पा आता घेऊन येतील. आणि आम्ही पाणी पण जारचं वगैरे पितो, तर मग पप्पा पाण्याच्या बॉटल्स देखील घेऊन येतील. तिकडे आहे पाण्या, तिकडे पाण्याच्या बॉटल्स आहेत म्हणजे जार आहे त्यामुळे. तर आत्ताच मी घर चालून घेते, मला दाखवते. आणि अशा प्रकारे सारून घेतलं आहे मी स्वतः हाताने माझ्या सारवलं आहे. व्हिडिओ करायला माझे मिस्टर असते तर त्यांनी केला असतं, परंतु कोणी नव्हतं आणि त्यामुळे मीच केला. तर मी आरामात सारवले असं काही नाही. मला आता 7वा महिना चालू आहे आणि 7व्या महिन्यामध्ये आई म्हणत होते आमच्या, म्हणजे माझ्या सासूबाई, की नको सारू, नको सारू. परंतु म्हटलं मला कन्यापूजन करायचं, तर बसून बसून सारवलं मी आरामात. जवळजवळ 1 तास मी सारवत असेल आणि अशा प्रकारे सारून घेतले आणि छान फ्रेश वाटतं आणि मला आवडतं असं. रात्रीची अजिबात गरम होत नाही घरामध्ये. आजी आली होती ना गावला भेटायला मेडिसिन घेऊन. हा काय हा बाई नाही, बाबा आहे हा बारका मी. कोंबडा घ्यायला आला असं. मारामारी मारामारी झोपली, तिला आलाय ताप, ताप आलाय ताप. गहू भरताय, सांडू नका. माझ काम करतोय. हास टाकू दे. अरे नको टाकू, हो बाजूला बा ठेव खाली. तू काय करती होय दळण गाऊ? कोण शिकवलं तुला गाऊ? कोण शिकवलंय होय? तुझी तूच शिकली. कन्यापूजनसाठी जो स्वयंपाक लागतो तो रेडी झालाय. तर मेघाताई आणि मी बनवलाय, दोघींनी बनवलाय स्वयंपाक. तर लाखोली स्वयंपाकात काय काय बनवलं आहे. इथे बनवले भजी, इथे आहे शिरा आणि इथे आहे बटाट्याची भाजी. इथे बनवलेला आहे भात आणि याच्यामध्ये आहे डाळ, फोडणी दिलेली आहे डाळीला. आणि त्याचसोबत इकडे बनवली आहे चपाती. हो ठेव ना बाळा, फुलपत्र घेऊन आला तू. ओके, तर इथे आमचे घट बसले. तर मी घटासाठी एक नैवेद्य बनवेन आणि मी सध्या कुंकू मुलींच्या पायावरती कुंकूचं स्वस्तिक काढायचं आहे. त्यासाठी मी कुंकू पाण्यामध्ये मिक्स करून ठेवते आणि म्हणजे मुली आत्ता येतीनच, 5:15 शाळा सुटते. तर आणि अशा प्रकारे मी इथे कुंकू ठेवलं आहे कालवण आणि हळद कुंकू पूजेसाठी घेतलेलं आहे. तर आता मी ताटं आणते. मी घातलं चाललंय भांडी घासायचं काम आणि गार्गीचं चाललंय इथे दळण. गार्गी दळण करते ना, सगळं सांडून ठेवते. काय बांधलं तू पायाला? पळतोय लय पळतोय का? अयो
साडी नेसवली होती तू गार्डनला, मग आजी काय म्हटली? आणि मग तू आजीला काय म्हटला? ऊन लागत आहे मग आजारी पडल्यावर काय करायचं ना गार्डनला? नको नको, तुझ्या पाक पायाला बांधायचं का दोन्ही? बांधू ना, मग तुला कसं होतंय? मग तसं नाही होत का कार्डाला? त्यांनी बांधलंय ते, जा घेऊन या कारल्याला. होय या कारल्याला न्यायचं चारायला त्यांना? उद्या न्यायचं? शाळेत नाही जायचं? नाही, सुट्टी आहे. काय कसली? उद्या काय संडे आहे का? नाही नाही, उद्या दसरा आहे. दसरा दसऱ्याची संडे कसला मधीच तुझा? कालच झाला. तुला रोज संडे पाहिजेत ना? संडेची आणि आम्ही आता भांडी घेऊन जाते. तोपर्यंत पाय दुखतात. काय खांड्या? नाव काय काय नाव ठेवली तू कर्डांची? कधी आणलीत बाळा ही कर्ड? होय कधी आणली कर्ड? कधी फिनिश्ड झालंय? आणि ही आमची नवीन शेळी आहेत. दोन शेळ्या नवीन आहेत. ह्या दोन शेळ्या नवीन आहेत ना? ह्या दोन शेळ्या काल आणल्यात. आणि ही मागच्या वेळेला आणलेली आहे शेळी, तिची करड विकलेली आहेत. आणि ही नवीन शेळीची करड आहेत. है ना गाऊ? गाऊला उचलायचंय ना? उचललं होतं. परत नको. तू वरती टांगून ठेवलं होत त्याचा पाय, पायाला बांधून वरती टांगून ठेवला पाय. तू कसं काय मग त्याने जागायचं? त्याला चालता येत होत का? अच्छा घे जा. आता ते माझं ऐकल का? दीदी उचलून घेणार आहे. पकड जोरात, गळा पकडायचा. गळा गळा नाही पकडायचा, पोटाला पकडायचं त्याच्या आणि उचलून घ्यायचं. इकडून आली. शेळी मारी ना त्याला इकडे पाठव ना. य य य य य य य य नाही येत ते. अरे गळा खाली पकडायचं पोटाला, तसं नाही पकडायचं. खालून पोटातून हात घाल. हा ते बघ आर्यन कसं. आर्यन सोड, तिला पकडू दे. ती त्याला पकडते. हा खालून हात घाल, तसं नाही पकडायचं तिथून. हा गले. हा आता कसं पुढून हात घाल एक. हा वाव जमलंय जमलंय. डोक्याला लागली, केस लागले माझे तोंडात. तुला आवडलंय मग जायचं दुबईला घेऊन एक. होय गाऊ काढलंय काढलंय. दुबईला घेऊन जायचं गाऊ? जायचं? थांब थांब बस, सोड सोड दमली तू. आता आपलीच आहेत कर्ड, आपल्या घरीच राहणार आहेत आता. Thank you.
माझी भाची आली आहे तर ती कापतात. पाण्याची बाटली आपण तिथं घेऊ. हा आणि माझी भाची आली आहे तर ती कातडवड्याला असते आणि डिप्लोमाच्या कॉलेजवरून आले इकडे डायरेक्ट. तर इथे जवळच त्यांचं डिप्लोमा कॉलेज आहे बांगरवाडी. तिकडनं आले तर आम्ही निघालो आता गावामध्ये. गावामध्ये मोठा उत्सव आहे आज नवरात्रीचा आणि जेवण देखील असणार आहे. तर आम्ही सगळेजण जेवण करायला चाललो आहे. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण
हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। गार्गीची तब्येत ठीक नसल्यामुळे मी दांड्या खेळायला थांबलेले. गार्गी खूप नटून तटून गेली होती, दांड्या घेऊन देखील गेली होती, परंतु तिला उभंच राहत नव्हतं. जेवण केलं आणि ती जरा वेळ थांबली आणि उशीर लागला जरा तिथे जेवण वगैरे. आता 2-3 घंटे झाल्यानंतरच मग दांड्या खेळतात आणि सगळे थांबले होते. मीही थांबले वाट पाहिली, परंतु नंतर तिला बरं वाटेना आणि मग त्यामुळे आम्हाला यावं लागलं. म्हणजे तिला रस्त्यानंसुद्धा चालवत नव्हतं, दम लागत होता खूप सारा. तर मी म्हटलं घरीच जाणं योग्य पडेल. रस्त्याने तिला मी धरून आणलं पूर्ण आणि ती अशी आत्ताही झोपली. तिला औषध वगैरे दिलेलं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.